नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी घर सोडून निघालेली असते. त्याच वेळेला ती म्हणते की आजी, मला आता निघावं लागेल आणि हा निर्णय मी अगदी प्रॅक्टिकल विचार करून घेतला आहे, ज्यामुळे सगळ्यांचंच यात भलं आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आणि हा अतिशय विचार करून निर्णय घेतला आहे मी, असं बोलल्यावर आकाश तिच्याकडे बघायलाच लागतो आणि त्याला कळत नसतं की हा निर्णय भूमीने का घेतला. नंतर भूमी म्हणते की आता मी हे घर सोडून जाणार आहे, प्रत्येकाला सवय करून घ्यावी लागेल आणि हे जाते यात सगळ्यांचं चांगलं आहे. नंतर आता ती वेदांगीला बघते आणि वेदांगीकडे येऊन म्हणते की वेदांगी, मला कळत आहे आता मी जाते तर आकाशची सगळी जबाबदारी ही तुझ्यावरच येणार आहे, पण आकाशचं सगळं व्यवस्थित बघ, त्याला नीट जप. काय आहे ना, त्याची खूप चिडचिड होत असते पण त्याला सांभाळून घे. त्याला कधी कधी चिडचिडायला होतं, त्याला भूक लागते ही त्याला लहान मुलासारखं समजत नाही, पण त्यावेळेला तू त्याला समजून घे, त्याला खायला प्यायला दे. आणि हो, त्याला रात्री झोपताना चॉकलेट मिल्क लागतं तर ते तू त्याला दे. आणि हो, तू त्याला खूप जप, त्याला कधीही काहीही रागावू नकोस. कधी कधी तो वेंद्रेपणाने टॉवेल तसाच ओला बेडवर टाकतो किंवा AC ऑनच ठेवतो. मग तू त्याच्यावर चिडचिड करू नकोस किंवा वैतागू नकोस, तू त्याला व्यवस्थित सांभाळून घे आणि त्याचप्रमाणे त्याला जप, असं सगळं ती त्याला समजवत असते. आणि हे पाहून आकाशच्याही डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं. भूमी पुढे म्हणते की तो कधी कधी खूपच चिडचिड करेल तुझ्यावर, पण कधीही त्याच्यावर तू चिडू नकोस. प्रत्येक वेळेला त्याची काळजी घेत राहा, त्याला जपत राहा. आणि हो, त्याचं डोकं थंड ठेवण्यासाठी आठवड्यातनं 2-3 दिवस तरी त्याला हेड मसाज जा, म्हणजे कसं आहे ना, त्याचं डोकं तेवढं शांत राहील, असं ती सगळं तिला समजावून सांगते. आणि या सगळ्यामुळे आता आकाशला आणखीनच भूमीच्या प्रेमात पडायला होतं. आणि त्यानंतर हे सगळं बोलत असताना वेदांगीचा मात्र चेहरा हा काहीच बोलत नाही, ती फक्त तिच्याकडे बघतच राहते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वेदांगी मनातल्या मनातच म्हणत असते की आली मोठी शहाणी मला समजवणारी. भूमी म्हणते की कसं आहे ना, आकाशचा सहवास तुला जास्त लाभलेला नाही आणि म्हणूनच तू त्याची जरी बालपणीपासूनची मैत्रीण असेल तरीही सहवास नाही, म्हणून त्याला त्याच्याबद्दलच्या गोष्टी पटकन नाही समजणार. पण काळजी करू नकोस, हळूहळू तुला सगळं समजेल त्याच्यात. त्यानंतर मग आता भूमी ही आकाशजवळ येते आणि म्हणते की आकाश, तू ही वेदांगीला जप, तिची काळजी घे. काय आहे ना, तीही तुझ्यावर खूप प्रेम करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तू फक्त बायकोची काळजी घेतलीस ना, तितकंच तिच्यासाठी पुरे असेल. आणि जेव्हा तू बायकोची काळजी घेशील तेव्हा तिला दुसऱ्या कुठल्याही गोष्टींची गरज पडणार नाही, ना गिफ्टची, ना आउटिंगची, ना बाहेर काहीही करण्याची. म्हणूनच मी तुला सांगते की तू तिला जप, असं म्हणून ती निघत असते. त्याच वेळेला आता भूमी ही मानसीजवळ जाते आणि मानसीला म्हणते की हे बघ, मला माहिती आहे की तुला काय वाटतं आहे, पण प्लीज मला समजून घे. आणि आजीला ती म्हणते की चला आजी, आता माझी निघण्याची वेळ झालेली आहे. रागिनी हे सगळं बघत असते आणि हे बघून तिला फारच आनंद होत असतो. नंतर आता भूमी म्हणते की मला निघावंच लागेल. भूमी म्हणते की आजी मला नमस्कार करते, आशीर्वाद द्या. तेव्हा आजी म्हणते की नको ना भूमी, प्लीज नको ना जाऊस. पण आजीचं ती काही ऐकत नाही. ती म्हणते की या घराने मला खूप काही दिलं आहे, या घराने मला खूप जपलं आहे आणि या घराच्या ऋणात राहायला मला आयुष्यभर आवडेल. आणि या घरच्यांच्या आठवणी खूप आहेत माझ्यासोबत, सगळे गोष्टी, सगळ्या गोष्टी आणि सगळ्या माझ्याबरोबर आहेत आता. पण या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन मला निघावं लागेल, कधी ना कधीतरी जायचंच आहे ना इथून. आता मी निघत आहे, असं ती म्हणते. आकाश हा भूमीला नजरेनेच नको जाऊ असं सांगत असतो, पण ती काही ऐकत नाही. नंतर भूमी मनूजवळ येते आणि म्हणते की बाळा मनू, प्लीज मला जाऊ दे, शपथ सुटली असं म्हण प्लीज, नाहीतर मला खूप त्रास होईल या गोष्टीचा. तेव्हा ती शपथ सुटली असं म्हणते आणि त्यानंतर शहाणा माझा बाळ असं म्हणून भूमी तिला मिठीत घेते आणि म्हणते की प्लीज तू ही आता शहाण्या मुलीसारखी वाग. मी इथे नसेन बाळा, पण तुला अगदी सगळं घर व्यवस्थित सांभाळायचं आहे, अगदी शहाण्या मुलीसारखं, असं म्हणून ती तिच्या गालावरून हात फिरवते आणि मानसी रडायला लागते. आणि त्यानंतर आता भूमी ही तिथून निघून जात असते. ताई ताई असा आवाज मानसी देत असते, मात्र भूमी म्हणते की प्लीज जमलं तर मला माफ करा आणि या सगळ्या घरात मी खूप आठवणी ठेवून जाते, असं म्हणून भूमी आता ती बॅग घेऊन निघून जात असते. आजी म्हणते की भूमी बाळा प्लीज थांब, प्लीज जाऊ नको. पण मात्र भूमी काहीच ऐकून घेत नसते. भूमी तिकडून बॅग घेते आणि ती आता निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा लांबूनच हे सगळं बघत असतो. भूमी मात्र बॅग घेऊन जाते. आकाश हा धावत धावत पुढे दरवाजापर्यंत येऊन थांबतो आणि भूमी मागे वळून पाहते
तेव्हा आकाश देखील तिच्याकडेच बघत असतो. आणि त्यानंतर आता आकाश हा भूमीला अगदी व्याकुळ होऊन बघत असतो की भूमी जाऊ नकोस, पण मात्र ती ऐकत नाही. आजी, मानसी त्याचप्रमाणे आकाश तिघेजणही तिच्याकडे बघत असतात. तर इथे पाठीमागे वेदांगी आणि रागिनी दोघीही एकमेकांना टाळ्या देऊन खूपच आनंदाचा सण सेलिब्रेट करत असतात. आता लगेच रागिनी म्हणते की फायनली आपल्या मनासारखं झालं, त्या लांबूनच ते सगळं करत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश हा मनातूनच खूपच खचलेला असतो, पण भूमी मात्र स्वतःचे डोळे बंद करते, तिच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि तिथून ती निघून जाते. त्याचबरोबर आता इथे आकाशने ठरवलेलं असतं की आता काही झालं तरीही भूमी तू हे घर सोडून जातेस, तू स्वतःचं हक्काचं घर सोडून जातेस, पण पुढच्या सात दिवसांमध्ये पुन्हा ये, तू तुझ्या घरामध्ये असशील, हा माझा झालेला निर्णय आहे. तर इथे रागिणीही मनातच हसत असते आणि म्हणते की फायनली भूमी ही आकाशच्या आयुष्यामधून निघून गेलेली आहे, आता सगळी प्रॉपर्टी आपली, असं म्हणून ती मनामधूनच खुश होत असते. तर इथे आजी म्हणते की आकाश बाळा चल आतमध्ये चल, प्लीज असा स्वतःला त्रास करून घेऊ नको. आकाश म्हणतो की आजी हे सगळं भूमीने का केलं आहे ना मला खरंच माहिती नाही, पण आता मी सगळ्यांसमोर सांगतो आणि शपथ घेतो की भूमीला येत्या 7 दिवसांमध्ये मी आपल्या घरामध्ये परत आणणार, म्हणजे आणणारच आहे, असं सगळं बोलल्यानंतर आकाश आतमध्ये निघून जातो. नंतर नीलांबरी भूमीला घरी आल्यावर पाणी देते आणि म्हणते की अगं भूमी आलीस, हे बघ मी तुला सांगते, हा ना तो निर्णय घेतला ना तो अत्यंत योग्य निर्णय घेतलास बरं का बाळा, खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहेस तू. आणि तू इथे आली आहेस ना, आता भानुशाली सरांना कळवलंस का, त्यांना मेसेज करून सांग ना की तू इथे पोचली आहेस घरी म्हणून तुझ्या घरी. तेव्हा भूमी म्हणते की काय गरज आहे त्यांना मेसेज वगैरे करण्याची, त्यांना समजेलच की नंतर. तेव्हा नीलांबरी म्हणते की अगं तसं नसतं बाळा, नवरा बायकोंना एकमेकांनी अशा गोष्टी शेअर करत राहाव्यात, म्हणजे कसं आहे ना दोघांचं नातं ना अगदी घट्ट राहतं, तू त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्यात ना तर तुझं नातं तेवढंच आणखी चांगलं राहील. तेव्हा लगेच माधवराव म्हणतात की अच्छा इतकं कळतं तुला की नवरा बायकोंनी सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगाव्यात, मग तू का ते पाळत नाहीस, तुला नाही कळत का नातं कसं घट्ट करायचं. तेव्हा ती म्हणते की अहो मी काय लपवलं आहे तुमच्यापासून, तुम्हाला सगळं तर माहीत आहे, असं मुद्दाम ती म्हणते. त्याच वेळेला तो म्हणतो की जा तुमच्याशी काही बोलून फायदा नाही, भूमीच्या जेवणाचं बघा. ती म्हणते की हो जेवणात गोडाधोडाचंच केलं आहे, चांगली लग्नकार्याची बातमी आहे ना. नंतर मग भूमी ही एकदम लॉस झालेली असते, तिला माधवराव विचारतात की काय ग भूमी काय झालं आहे, कसला विचार करतेस तू. तेव्हा भूमी डोळ्यातच चोरून म्हणते की नाही बाबा काय नाही. तेव्हा माधवराव म्हणतात की हे बघ बाळाभूमी, मला ना तुझा हा घेतलेला निर्णय ना नाही आवडला आहे, म्हणजे मला असं वाटतं आहे की तू हा निर्णय ना स्वतःच्या मर्जीने नाही घेतलायस, कसल्या तरी दबावाखाली किंवा कशाखाली घेतलायस का तू हा निर्णय. तेव्हा भूमी म्हणते की जाऊ दे ना बाबा. तेव्हा ते म्हणतात की नक्कीच तुझं भानुशालीवर प्रेम आहे का. तेव्हा ती म्हणते की बाबा प्रेम अगोदर कुठे असतं, अगोदरच्या काही अरेंज मॅरेज व्हायचे नंतर व्हायचं की प्रेम. तेव्हा बाबा म्हणतात की तसं नाही, नंतर प्रेम होणार आहे का याची खात्री आहे का तुला, नक्की तुला असं वाटतंय का की तू लग्नानंतर त्यांच्यावर प्रेम करू शकशील. तेव्हा भूमी म्हणते की बाबा मला खरंच काही कळत नाही आहे हे नेमकं सगळं काय आहे ते. तेव्हा मग बाबा म्हणतात की तुला नाहीच कळणार, कसं कळेल, कारण तुझं लग्न ऑलरेडी झालं आहे आणि मला भानुशाली नाही आवडत, तुझं लग्न ऑलरेडी आकाशबरोबर झालेलं आहे भूमी, मग तुला कसं पटेल दुसरं कोणाशी तरी लग्न, तुझं मन कसं मान्य करेलच कसं, असं बाबा बोलून दाखवतात. त्याच वेळेला आता भूमीला धक्काच बसतो. भूमी म्हणते की बाबा काय बोलताय तुम्ही माझं लग्न, असं म्हणून ती डोकं धरते आणि तिला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं. आणि त्यानंतर भूमी तिथल्या तिथे चक्कर येऊन बेशुद्ध होऊन खाली सोफ्यावर पडते. त्याच वेळेला बाबांना लक्षात येतं की जर भूमीला असं सांगितलं तर तिची अशी शितपेशक होऊ शकते, म्हणून बाबा म्हणतात की बाळाभूमी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार कर, मगच या निर्णयापर्यंत पोहोच. तेव्हा मग ती म्हणते की बाबा काहीच हरकत नाही, आता या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची वेळ निघून गेलेली आहे, आता विचार करून तरी काय होणार आहे. तेव्हा लगेच माधवराव म्हणतात की हे बघ भूमी तुझ्या बोलण्यामध्ये मला खंत वाटते, मला कळत आहे की तुझ्या बोलण्याला काहीतरी होत आहे. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की भूमी तू जरा शांत हो, आता कसलाही विचार करू नकोस आणि तू आता गप्प राहा, आपण या सगळ्या गोष्टीवर बोलूयास नंतर. आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते की बाबा मी जाते आणि मला जरा आवरायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे माधवरावांसमोर भूमी निघून जाते आणि ते म्हणतात की हे सगळं काय चाललेलं आहे, आकाशराव नक्की तुमचं आणि भूमीचं नेमकं काय होणार आहे मला खरंच कळत नाही, हे सगळं एका वेगळ्याच वर्णावरती येऊन पोचलं आहे, काय बोलावं ना मला याबद्दल काहीच बोलत नाही, पण देवी सगळं योगेश्वरी आई सगळं व्यवस्थित कर, असं ती म्हणायला लागते. नंतर आता आकाश हा
बसलेला असताना त्याला भूमीसोबतचे क्षण आठवत असतात. भूमी जेव्हा घरातून निघून जात असते ते सगळे त्याला आठवत असते आणि त्या सगळ्यामुळे आता त्याला त्रास व्हायला लागलेला असतो. नंतर आकाश हा डोळे बंद करून बसलेला असतो. भूमी अशा प्रकारे कशी काय निघून गेली याचं त्याला खूपच वाईट वाटत असतं. आणि ज्या क्षणी भूमी निघून जात असते त्या क्षणी ती कोणत्या हक्क्याने थांबवतोयस हे सगळं सांगितलेलं त्याला आठवतं. आणि त्यानंतर मग आता आकाशच्या खांद्यावर एक हात येतो आणि तो पटकन मागे वळून भूमी असं म्हणतो. आणि त्यानंतर मग आता ती म्हणते की नाही भूमी नाही मी वेदांगी आहे. आणि ती म्हणते की अरे तू इथे इथे काय बसलायस, मी सगळं घर शोधलं आहे तुला, मला काय माहीत होतं तू इथे असशील म्हणून, खरंच तुला सगळीकडे पाहिलं मी. तेव्हा आकाश म्हणतो की खरंच मला इच्छा नाही आहे कुणाशी बाहेर बोलण्याची किंवा काही, म्हणून मी इथे येऊन बसलो आहे. आणि भूमी अशी अचानक घर सोडून गेली आहे तर मला खरंच काही सुचत नाही आहे म्हणून मी इथे गप्प येऊन बसलेलो आहे. त्याच वेळेला मग आता वेदांगी म्हणते की आकाश तसं नाही, खरंच मला कळतं आहे की तुला या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असणार आहे, पण आपण आता याबद्दल काय करू शकतो. मला इतकंच कळत आहे की जे काही झाले ते खूप वाईट झालं आहे, मी तुला समजू शकते. आकाश म्हणतो की नाही खरंच मला कोणीच समजू शकत नाही या क्षणी भूमीचं, खरंच मला कळत नाही हे काय झालं आहे, तिने असा निर्णय तडकाफडकी का घेतला. तेव्हा आता वेदू म्हणत असते की हे बघ आकाश, मला कळत आहे की नक्कीच तू आता हे ठरवलं आहेस ना की 7 दिवसात भूमीला घरी आणणार आहेस, मग ती नक्कीच परत येईल ना घरी. तेव्हा आकाश म्हणतो की हो मी ठरवलं तर आहे, पण मला कळत नाही आहे की भूमी अशी कशी वागू शकते माझ्यासोबत. तेव्हा ती म्हणते की चल सगळ्यांसोबत बाहेर चल. तेव्हा आकाश तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की नाही मला यायचं नाही, तुला कळत नाही का, तू निघून जा. त्याच वेळेला मग आता ती वैतागते आणि हर्ट होते. तेव्हा आकाश म्हणतो की सॉरी मला माफ कर, कसं आहे ना मी तुला खूप हर्ट होईल असं बोललो आहे आणि खरंच मी मुद्दाम नाही बोललो आहे, मला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे खरं तर. आणि बघ ना काय नशीब आहे माझं आणि काय योगायोग झाला आहे, नियतीने काय खेळ मांडला आहे, उद्या वटपौर्णिमा आहे आणि माझी बायकोच माझ्यापासून लांब गेलेली आहे. तर इथे भूमी ही स्वतःची बॅग ही घरी अनपॅक करत असते आणि त्यानंतर ड्रेस काढून ठेवत असताना तिला आकाशची आठवण येत असते. आकाश तिला म्हणालेला असतो की तू मला अजिबातच स्वतःचा मित्र मानत नाहीस, आणि जर मित्र मानत असतीस तर हे सगळं मला सांगितलं असतंस, तुझ्या डोक्यात जे काही विचार चालू आहेस ना ते तू माझ्यासमोर उलगड केले असतेस, पण नाही तू असं करत नाही आहेस. त्यानंतर आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पुरेपूर थांबवतो, पण मात्र ती थांबत नाही. भूमी म्हणते की हे काय चाललं आहे माझं, इथे घरी आली आहे तरीही माझा विचार हा आकाशचाच आहे. आकाशचा नंबर बघून ती फोन करायला बघत असते पण मात्र पुन्हा थांबते आणि म्हणते की माझ्यासोबत नक्की काय घडतं आहे, माझ्या प्रत्येक श्वासात आकाश असल्यासारखंच का वाटतं आहे मला. पण नाही भूमी तू हे सगळं मागे टाकून आलं आहे आणि तुला या सगळ्यातून बाहेर पडलंच पाहिजे, असं सगळं ती आता स्वतःलाच म्हणत असते. आकाश म्हणतो की नाही वेदांगी मला कळतं आहे, मला ना भूमीला फोन केला पाहिजे, ती माझ्याबद्दल व्याकुळ असेलच, मला जितकी बेचिनी वाटते तेवढी तीही व्याकुळ असेल. तेव्हा वेदू म्हणते की अरे आकाश ती आत्ताच घरी गेली आहे ना आणि तिचं लग्न ठरलं आहे, बरं वाटते का. तेव्हा हे लगेच ऐकल्यावर आकाश म्हणतो की वेदांगी तू हे काय बोलत आहेस, अगं तिचं लग्न झालं आहे हे तिला माहिती आहे, माझ्याबद्दल झालं आहे हे तिला काही माहिती नाही, पण तुला तर माहिती आहे की आमच्या दोघांचं लग्न झालं आहे, मग तू असं बोललीसच कशी. तेव्हा ती म्हणते की नाही रे कसं आहे ना ती आत्ताच गेली असेल थकून विचारांमध्ये असेल म्हणून मी तुला म्हणाली की उद्या करावं तर कॉल. तेव्हा आकाश म्हणतो की नाही बरं ठीक आहे तू एक काम कर, तू हो पुढे मी थोड्या वेळानेच येतो, मी जरा इथे जरा विचार करत बसलेलो आहे. तेव्हा लगेच वेदांगी म्हणते की हो ठीक आहे ये लवकर खाली आम्ही सगळे तुझी वाट पाहत आहोत. आणि त्यानंतर ती निघून जाते आणि आकाश म्हणतो की नाही मला इतकं कळतं आहे की भूमीला माझी आठवण येत असणार आहे. तर इथे आकाश आणि भूमी यांची एकमेकांना आठवण येत असते आणि ते एकमेकांच्या आठवणींमध्ये गुंतलेले असतात. आणि दोघे एकमेकांना फोन करतात तर त्याच वेळेला दोघांचाही फोन एकमेकांना बिझी लागतो. आकाश आणि भूमी आता फोन करत असताना फोन बिझी लागल्याने दोघांचा संशय आणखीनच वाढतो आणि भूमी म्हणते की आकाश काय झालं आहे नेमकं, आणि भूमीला तो आता विचार करू लागतो. पुढच्या भागामध्ये आकाश म्हणतो की जसं सावित्रीने सत्यभानासाठी व्रत केलं होतं तसं मी माझ्या सावित्रीसाठी व्रत करतो आहे की ती माझ्यासोबत 7 जन्म राहावी. तितक्यात भूमी येते आणि आकाश भूमीकडे बघतच राहतो आणि दोघे एकमेकांकडे बघत असताना जी लहान मुलं असतात ती दोऱ्याने दोघांनाही बांधून टाकतात. तितक्यात भानुशाली येतो आणि भूमी अशी जोरात हाक मारतो आणि आकाशला तो म्हणतो की भूमीच्या आसपासही राहायचं नाही लक्षात ठेव. तेव्हा भानुशालीला आकाश म्हणतो की आता ही सगळी वेळच ठरवेल, नियतीनेच आणि या सगळ्या गोष्टीनेच आम्हाला दोघांना एकत्र आणण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा मग आता लगेच भानुशाली म्हणतो की आता ही वेळच ठरवेल की भूमी कोणासोबत राहणार आहे. अशाच मालिकांची अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.